नमस्कार राक्षवादळ मधून मी विजय कुमार कासगाव यश अग्रुल्या पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांचं आपला जो कमीत कमी खर्चात दर्जेदार उत्पादन काढण्यासाठी जो संवाद चालू आहे त्या संवादामध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो. बागायतदार बंधूंनो, आतापर्यंत आपण 30 दिवसापर्यंत द्राक्षबागेत काय काम करावं या विषयावर चर्चा करत आलो. बरोबर आता 31 ते 35 दिवसांच्या दरम्यान बागेत कोणत्या औषधांच्या फवारण्या घ्याव्यात आणि कोणत्या नको या विषयावर आज आपण संवाद साधण्याचा प्रयत्न करतोय. आपल्या ऍपनुसार किंवा आपल्या युट्यूबच्या व्हिडिओनुसार द्राक्षबाग करणाऱ्याची संख्या भरपूर आहे आणि त्यांना अत्यंत चांगले रिझल्ट मिळत आहेत. याचं खरोखर मी आपल्या सर्वांचा आभार असल्याने मानतो की आपण जो विश्वास ठेवताय आपल्या यश द्राक्षनगरी फार्मर प्रोड्युसर कंपनीवर त्याबद्दल मी आपल्या सगळ्यांचा आभार व्यक्त करतो. बागायतदार बंधूंनो, अत्यंत कमी खर्चात कोणत्याही भागीतल्या मॉलिक्युल शिवायची आपण शेती करण्याचा प्रयत्न करायला लागलो द्राक्ष शेतीची, ते खरोखर आपल्या सहकार्यामुळेच अत्यंत चांगल्या पद्धतीनं सक्सेस होताना दिसते. आपलं सहकार्य याच्यासाठी म्हणतोय की एवढी मोठी वर्षातली एक पीक असताना तुम्ही जे विश्वास ठेवताय आपल्यावर तो अत्यंत महत्वाचा आहे. त्याला मी खरोखर तुम्हा आपल्या सगळ्या बागायतदारांना सलाम करतो, कारण तेवढं धाडस आपण दाखवत आहे. बागायतदार बंधूंनो, आतापर्यंत आपण 30 दिवसापर्यंत चर्चा केली, आपण आज 31 ते 35 दिवसाच्या दरम्यान बागेत काय काम करावं या विषयावर मी संवाद साधण्याचा प्रयत्न करतोय. वातावरण सगळीकडेच थोडंफार बिघडतंय, पुन्हा वातावरण सुधरतंय, पुन्हा बिघडतंय, अशा परिस्थितीने आपण चाललोय. त्याच्या अगोदर मी आपल्याला एक क्ल्यू देतो की आता आपलं फ्लॉवरिंग चालू होण्याची शक्यता जास्त आहे 31, 32, 33 दिवसांच्या दरम्यान. काही बागायतदारांना 28, 29 फ्लॉवरिंग यंदा चालू झालं, कारण बागा लवकर फ्लॉवरिंगला आल्या, कारण अत्यंत ताणात बागा होत्या, त्यामुळे फ्लॉवरिंग बागेचं लवकरच येतं. ही गोष्ट लक्षात घ्या. जर वातावरण चांगलं लागलं तर बागेचं फ्लॉवरिंग उशिरा येतं. ज्या बागायतदारांची जमीन काळ्या भारी आहेत अशा बागायतदारांनी सुद्धा फ्लॉवरिंग उशिरा येतं. ज्यांची रानं हलकी आहेत, चुनखड आहेत, अशा बागायतदारांच्या फ्लॉवरिंग लवकर येतं. हा थोडासा फरक लक्षात घेऊन काम करण्याचा प्रयत्न करा. बागायतदार बंधूंनो, 31व्या दिवशी द्राक्षबागेला 76 100 ग्रॅम, आपण हे जे बोलतो ते 100 लिटर पाण्यासाठीचं प्रमाण बोलत असतो, 100 लिटर पाणी 78 100 ग्रॅम, ग्रीन मॅजिक 200 ml, ग्रीन सिलिका 100 ग्रॅम, कराटे 100 मिली असा स्प्रे घ्या. हा स्प्रे घेण्या अगोदर मी आपल्याला सगळ्यांना विनंती करतो की जर बागेत गळ किंवा थोडीशी कूज वाटत असेल तर जोपर्यंत आपलं फ्लॉवरिंग चालू आहे, फ्लॉवरिंग चालू होण्यापासून फ्लॉवरिंग संपेपर्यंत 7 ते 8 दिवसाचा जो कालावधी आहे, या कालावधीत रोज संध्याकाळी पर डे ट्रायकोपासेमेल, सोडोपासेमेल, त्यात 78 किंवा M45 किंवा अँट्राकॉल घाला. ज्या बागायतदारांचं युरोप आहे अशा बागायतदारांनी 78चा वापर थोडासा कमी करा, पण ज्यांचं लोकल मार्केट आहे अशा बागायतदारांनी मात्र 78चा वापर नेमकेपणाने करा. प्रत्येक औषधात प्रत्येक संध्याकाळी घरी जायच्या अगोदर जेवढे प्लॉट असतील तेवढ्या प्लॉटना आपल्याला ट्रायको सोडो फवारावंच लागेल. मला माहिती आहे काही बागायतदारांचं क्षेत्र मोठं आहे, मोठ्या बागायतदारांनी हे शक्य आहे का, पण अर्धा दिवस थोडासा त्रास घ्यावाच लागेल, त्याला पर्याय नाही आहे. ज्या बागायतदार गन औषध मारतायत अशा बागायतदारांनी सुद्धा ट्रायको सोडोचा वापर करायलाच पाहिजे. कशासाठी? इतर जर मॉलिक्युल आपण मारले तरी रिझल्ट तेवढेच आहेत हे आपण सगळे अनुभवतोय. ट्रायकोसुडो मारला तरी रिझल्ट तेवढेच आहे हेही आपण अनुभवतोय. मग एवढे भारीत मॉलिक्युल मारण्यापेक्षा जर आपण मॅजिक स्प्रे आणि संध्याकाळी ट्रायकोसुडो दिला तर अडचण काय? पैसे चांगले वाचतील, पैसे वाचतील आणि उत्पादनाचा दर्जाही आपला तिथं चांगला राहील. लक्षात आलं? अशा पद्धतीने काम करण्याचा प्रयत्न करा. 32व्या दिवशी यश कॅल्शियम, यश बोरॉन आणि कॉन्टॉप 100 लिटर पाण्याला 100 ml असा जर आपण स्प्रे दिला तर बागायतदार मधून आपल्याला भुरीसापासून आपल्याला बऱ्यापैकी संरक्षण मिळतो. ह्यात 100 लिटर पाण्याला 50 ग्रॅम कॅपटॉप घातलं तरी सुद्धा
चांगले रिझल्ट आपल्याला मिळतील. गरज असेल तर कीटकनाशक घ्या, गरज नसेल तर नको. यंदा मात्र फारसं कीटकनाशकाची गरज आपल्याला भासलेली नाही आहे, कारण वातावरणात पावसाळा जास्त आहे त्यामुळे थ्रिप्स आपोआपच कमी येतो. मी आपल्याला आतापर्यंत बोललेलोच आहे. त्यानंतर पुन्हा 33व्या दिवशी आपण पुन्हा मॅजिक स्प्रे द्यायचा आहे. या मॅजिक स्प्रे मध्ये मात्र आपल्याला, मॅजिक स्प्रे म्हणजे अजून एकदा सांगतो, 100 लिटर पाणी, 50 ग्रॅम मुरचू, 100 ग्रॅम ब्ल्यू कॉपर आणि 200 ग्रॅम M45. आज एका मोठ्या बागायतदाराला मला फोन आला, तिने 100 लिटर पाण्याला 50 ग्रॅम मुरचू घातला आणि त्यात ब्ल्यू कॉपर मात्र 200 ग्रॅम घातलं आणि मात्र बागेला स्क्वॉर्चिंग आलं. त्यामुळं असा प्रकार अजिबात करू नका. मी सांगतोय ते करेक्ट सांगतोय आणि तेवढंच प्रमाण घेऊन, कमी घेऊ नका, जास्त घेऊ नका, करेक्ट काम करण्याचा प्रयत्न करा. म्हणजे मॅजिक स्प्रे अजून एकदा सांगतो, 100 लिटर पाणी, 50 ग्रॅम मोरचू, 100 ग्रॅम ब्लू कॉपर किंवा प्लॅटॉक्स, 200 ग्रॅम M45 चांगले एकत्र करा. त्या पद्धतीने काम करण्याचा प्रयत्न करा. त्यात 6CBA 100 लिटर पाण्याला 1 ग्रॅम आणि आपले यश ग्रीन कॉम्बी 100 लिटर पाण्याला 200 ग्रॅम अशा पद्धतीनं 33व्या दिवशी स्प्रे द्या. 34व्या दिवशी मात्र द्राक्ष बागेला आंतरप्रवाही औषधाची फवारणी द्या. ॲलेट 200 ग्रॅम आणि अँट्रॅकॉल 200 ग्रॅम. यात कीटकनाशक किंवा कोणतीही टॉनिक शक्यतो विसरू नका. आवश्यकता नाही किंवा आपण काल मारले उद्या मारू शकतो, पण ॲलेट आणि अँट्रॅकॉल थोडंसं प्लेन देण्याचा प्रयत्न करा. ॲलेटला pH कमी करायलाच पाहिजे अशातला भाग नाही आहे, पण सुपर स्प्रेडर मात्र स्पेसर नेमकं वापरण्याचा प्रयत्न करा. त्यानंतर पुन्हा आपण जो मास्टर स्प्रे देतोय, तो मास्टर स्प्रे पोहीसाठी आणि करप्यासाठी पुन्हा एकत्र देण्याचा प्रयत्न करा. 100 लिटर पाणी स्कोर 25 ml घाला, सल्फर 100 ग्रॅम घाला, फॉलिक्युअर 50 ml घाला आणि कॅपटॉप 50 ग्रॅम घाला. फॉलिक्युअर पुन्हा एकदा मिळायला चालू झालंय बाजारात. फॉलिक्युअर जर ते नाही मिळालं तर दुसऱ्या कंपनीचं घेतलं तरी चालेल, क्युरे नावाने मिळतं बाजारात. तो घटक असला म्हणजे आपला विषय संपला. अशा पद्धतीनं 5 दिवसाची हे सलग 5 स्प्रे देण्याचा प्रयत्न करा. जमिनीतून मात्र खताच्या मात्रा या काळात आपल्याला द्याव्याच लागतील. त्या पांदे परीक्षणाच्या माध्यमातूनच बागेला खताच्या मात्रा देण्याचा प्रयत्न करा. बागायतदार बंधूंनो, हा जो संवाद आपण साधला तो कसा वाटला नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगण्याचा प्रयत्न करा. जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करण्याचा प्रयत्न करा. धन्यवाद.